तुला कळतंय का मी काय म्हणतोय ते? हो भाऊजी, तुमचं पटतंय मला, पण ताईचा हेतू पण योग्य आहे. अरे ताईला सुद्धा इतकंच वाटतं की तुम्हा दोघांचं लग्न व्हावं बस. फक्त ती हे सगळं ज्या पद्धतीने व्हावं असं म्हणते ना, ते अशक्य असं मला वाटत. हो म्हणजे आता बाबा पण तेच म्हणत होते. म्हणजे तिचा ना नेहमी हेतू चांगला असतो, सगळ्या गोष्टी सामंजस्यानं व्हाव्यात असं तिला वाटत, कोणालाही दुखवू नये असं तिला वाटत राहत. पण अरे ही खूप भाबडी अशा आहे समाजाकडनं. आपल्याला जे हवं आहे ते मिळवताना सगळ्यांना दरवेळी आपण सुखात ठेवू शकतो, आनंदात ठेवू शकतो असं नाही हे लक्षात येत नाही तिच्या. भाऊजी तिला ना सगळ्यांना जपायचं असत. अरे पण त्यात तिची फरफट होते हे नाही कळत तिला. पण भाऊजी नाही, म्हणजे आता माझ्यामुळे तिला आणखी त्रास नाही होऊ द्यायचा आहे मला. तुझ्यामुळे काय, इतर कोणामुळेच ताईला त्रास झालेला मला चालणार नाहीये. मलाही बरं भाऊजी, मी बाबांची परत एकदा बोलतो आणि मग तुम्हाला फोन करू, चालेल? ठीक आहे, तुला वाटत तसं कर. फक्त तुझ्या ताईची मेथड इथे वर्क होईल असं नाही वाटत आहे मला. म्हणजे हे चुकीचं ठरलं तर आनंदच आहे, पण तसं नाही होणार याची खात्री आहे मला. मला पटतंय तुमचं. ठीक आहे मग तू बाबांशी बोल, सुनीताशी बोल, ठरव आणि काय ते कळव मला. फक्त या सगळ्यातून प्लीज जान्हवीला बाजूला ठेव. हो भाऊजी, मी तिला यातलं काहीच सांगणार नाही. चल ठेव. हे बघ, तुला कधीही काहीही लागलं ना तर आम्ही आहोत सगळे. टेन्शन घेऊ नकोस, होईल सगळं. बाय बाय. काय झालं? काय झालंय? कुठे काय? नाही मग तू अशी का बघतीस माझ्याकडे? झाला का महत्वाचा फोन? म्हणजे महत्वाचा फोन करायला गेला होतास ना. हो पण तू असं का विचारतेस? नाही म्हटलं झाला का तो फोन? झाला, झाला ना. काय बोलणं झालं? कोणाशी? ज्याला फोन केला होतास त्याच्याशी. मी कोणाला फोन केला? हे तुला माहित ना, मला काय विचारतोयस? अच्छा हा, आत्ता मी फोन केला तो? अग मी तो माझ्या एका क्लायंटला फोन केला. माझ्या समोर बोलला असता असं तुझ्या क्लायंटला चुकीचे सल्ले दिले नसते मी तुझ्या फोनवरून. म्हणजे अकब अक चांदवी अरे बस बस बस, कितना हुआ? 70. क्या? 70 रुपया. 70 रुपया? ये इतने से अंतर का क्या 70 रुपया होता है क्या? मैं हमेशा आती हूँ, 35 रुपया होता है उसमें. अरे मिशन जेम का ट्रैफिक है ना. अरे ट्रैफिक है तो क्या हुआ, अंतर उतना ही है ना, या अंतर बढ़ गया क्या? अरे पर मीटर देखो ना. तेरा मीटर ना बिगड़ा हुआ है. हाँ, और तू मुझे क्या अड़ानी समझता है क्या? हाँ मैं हमेशा आती जाती हूँ ये रास्ते से, मालूम है रिक्शा का कितना होता है मुझे बराबर से मालूम है. चल चल चल, अभी ज्यादा शाना मत बन तू, ये ले पकड़ पैसा पकड़. अरे ताई ताई ताई, अरे ये सिर्फ 35 रुपया है, मैं बाल बच्चे वाला आदमी हूँ, मेरे को छोटे छोटे बच्चे हैं. तो क्या पहले भूल गया था क्या बाल बच्चे है करके? हाँ, और कुछ फायदा नहीं है बच्चों को पैदा करके. चल ले 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 ले, चल बच्चा है बोल रहे करके, और ये 10 रुपया रख ले, समझा ना? बच्चे क्या करेंगे, लात मार के हमें घर के बाहर ही निकालेंगे. हम उसके लिए इतना मरमर करेगा ना, वो हमको ठेंगा ही दिखाएंगे, समझा? लड़का है क्या तुझे? है, लड़का है, है, है. उसका लग्न बिग्न कभी मत करना. हाँ हा, वो बराबर शेंडी लगाएगा अपने को. हाँ, और लड़का होगा ना तो उसको काठी से मार के एकदम बराबर से सीधा रखने,
समझा, अच्छी आदत लगा देने का। मैं भी देखती हूँ ना, तब पिंटेला पण असा सरळ करते आणि जानूला पण करणार आहे, काही सोडणार नाही मी आता। अरे क्या पका है बाप, सुबह सुबह किसका मुंह देखा भाई। चांदना बाप अपनी बसंती को ले और यहाँ से तू भाग। बाप रे बाप। म्हणून मी त्यांना गणपतीला बोलवत नव्हते, बघितलंस ना विसर्जनाला जाऊन कशा वागल्या त्या। आणि जान्हवीशी बोलायची पण काही सोय नाही ना, तिला आवडेल न आवडेल आपल्याला काय माहिती। पण त्रास तर होतच असणार ना या गोष्टीचा। देवधर्माच्या कार्याला जाऊन असं वागतात या, काय करणार आपण। देव सुद्धा हतबल झाला असेल यांच्या पुढे, अजून किती दिवस सहन करायचे आपल्याला हे। आई एरवी ठीक होत, पण आताही आपण काहीच बोलणार नाही होत का। तिच्या माहेरच्यांशी संबंध तोडून टाकायचा बाळ होईपर्यंत, हे का पटत नाहीये तुम्हाला। अजून काय होण्याची वाट बघणार आहोत आपण। जान्हवीला काय वाटेल याच टेन्शन आलंय। एक्झॅक्टली, हे एवढं सगळं झाल्यानंतर जान्हवीला काय वाटेल हे महत्वाचं। किती टेन्शन येत असेल तिला, तिची आई सतत काहीतरी राडे करत असते, सतत भांडण, सतत तंटे, माहेरी पण तेच, सासरी पण तेच। अरे काही वागण्याला अर्थ आहे की नाही हा, वाटेल तसं बोलत असते ती जान्हवी, आणि तिचे बाबा काहीच बोलत नाही त्यांना। आणि अशा परिस्थितीत ना आपण स्टँड घेतला पाहिजे, बाकी कोणासाठी नाही पण बाळासाठी तर घेतलाच पाहिजे। आणि मी जान्हवीशी बोलायला तयार आहे, जो काही वाईटपणा यायचा असेल ना तो मला येऊ। प्रश्न वाईटपणा घेण्याचा नाहीये बेबी, प्रश्न हा आहे की हे करणं योग्य आहे का। आई अगं जान्हवीला किती त्रास होतोय हे धडधडीत दिसतंय ना आपल्याला। आणि बेबी तिला किती त्रास होतोय हे मोजण्याचं माप आहे का आपल्याकडे। सरळ दिसतंय आई, उघड आहे। आणि ती म्हणाली की मला त्रास होत नाही, तर ती खोटं बोलते मग। हे तू कसं सिद्ध करणार आहेस। ती तिच्या माहेरचा बचाव करते का, कारण प्रत्येक मुलीला माहेर जवळच असतं। तेच तर असतं ना बेबी, मुलीचं माहेर तुटणं फार मोठी गोष्ट असते आणि चांगली माणसं ते कधीही करत नाहीत। आणि दुसरं म्हणजे ह्याचा जान्हवीला जो त्रास होईल ना, तो आईमुळे होणाऱ्या त्रासापेक्षा खूप जास्त असेल। मला नाही वाटत तसं, कारण तुला माहेर तुटण्याचा अनुभवच नाहीये ना। सरू हे कितीही गमतीनं म्हणाली असती ना बेबी, तरी हे खरं आहे। हा ती गमतीने म्हणालेली नाही आहे। नाही अगं, गमतीनेच म्हणाली ती। हा पण नाही का तिची गंमत करत लग्नावरून सारखी सारखी। हो आपण किती चिडवतो ना तिला लग्नावरून, पण बिचारी कधीच काही बोलत नाही। खरंच ग बेबी, मी गमतीनं म्हणाले। मला नाही आवडलेली तुझी गंमत बेबी। असू दे, होईल ती नॉर्मल आपोआप, तू नको टेन्शन घेऊस। चला ग, रात्र झाली पुष्कळ, आई नाही झोपायचं असेल। आई येतो, चल सरे। Thank you.
अग जानवी आय एम सॉरी. मी कशासाठी सॉरी म्हणतोय ते धड मला कळत नाही, पण तरीही मी तुला सॉरी म्हणतोय ना. तोच प्रॉब्लेम आहे ना, तुला काहीच वाटत नसतं, तुला काही माहिती नसतं, नुसतं म्हणायचं म्हणून म्हणतोस तू श्री. अग वाटत नाही असं कसं? तू अपसेट झाली असे कळलं मला, म्हणून मला वाईट वाटतच आहे. मला जाणवलं नाही ते. मग आता काय करूया? तू झोप श्री. अग जानवी श्री प्लीज, मला झोपायचं आहे, आपण नको बोलू यावर. अगं पण एवढं काय झालंय? काहीच झालेलं नाहीये ना. मला गुड नाईट. मला मारे सांगत होतास आमचं काही नाहीये म्हणून. शब्दही बोलू नकोस. ती कशी सांगत होती रोण्याला प्रसाद दे, रोण्याला प्रसाद दे, कसं बोलत होती असं? बघितलं तुम्ही, आपण आपला पोरगा पोरगा करत राहतो आणि ह्याचं बाहेर जाऊन शेण खाणं चालूच आहे. अरे आता का थोबाड शिवून बसलायस? बोल ना. सुन का थोबाड शिवून बसलायस? हा आता बोल ना. पण ही जानू, ही जानू पण सामील आहे ह्याला. मी सांगत होते तुम्हाला, पण तरी तुम्ही माझं काही ऐकत नाही. आता सांगून ठेवते, पिंट्याचं लग्न लागेपर्यंत जानूला मीच सांगणार आहे या घरात पाऊल ठेवायचं नाही म्हणून. फार झालं, फार झालं, डोक्यावरनं पाणी जायला लागलं. आता उद्याच्या उद्या पंतांकडे जाते आणि होकारच कळवून टाकते, मग बघते कसा नाही म्हणतो ते. चार कानाखाली वाजवून थोड्यावर नाही बसवला ना तर माझं नावच नाही सांगणार मी याला. जर नाटक केलीस ना परत तर याद राख, तू आहेस आणि मी आहे, कळलं? कला नाव आहे माझ. मी बघणार नाही माझा पोटचा पोर आहे की आणखीन कोण आहे, लक्षात ठेव. रडू नकोस. मला रडून बरं वाटतंय. बर असं कसं वागू शकतो ना श्री माझ्याशी? म्हणजे आता पिंट्याला फोन करायचा होता तर सांगायचं ना मला. मुळात हे असं पळून जाऊन लग्न करणं हे पटतंय का तुम्हाला? पिंट्याला काय वाटतंय ते जास्त महत्वाचं नाही का? मला काय वाटणार, तो लहान आहे. लग्नाचा विषय आहे त्याच्या जानवी. हो पण आई आजी तो ना असा धडाडीचा नाही हो, म्हणजे त्याचे निर्णय त्याला नाही घेतायत. त्याला सतत कुणीतरी लागतं त्याचे निर्णय घेण्यासाठी. साधा आहे तो. पण श्रीने असं काहीतरी उलट सुलट त्याच्या डोक्यात घालायची काय गरज होती? तुला नक्की राग कशाचा आलाय ना? श्रीनं त्याला पळून जायचा सल्ला दिला त्याचा का? श्री त्याच्याशी बोलला हे तुला सांगितलं नाही याचा? श्रीनं त्याला पळून जायचा सल्ला दिला त्याचा का? श्री त्याच्याशी बोलला हे तुला सांगितलं नाही याचा? दोन्हीचा. मग त्याला स्पष्ट सांग, तू यात पडू नकोस. असं कसं सांगणार? त्यात काय झालं? बर चांगल्या शब्दात सांग, तू इंटरफिअर करू नकोस. आईजी तुम्ही पण काय मस्करी करताय, असं कसं सांगणार? अगं मस्करी कसली त्यात, मी सांगू का त्याला? नाही नाही नको. मग आता काय करायचं? अहो त्याने ह्या सगळ्यात पडू नये असं नाहीच वाटत आहे मला. त्यालाही पिंट्याचं चांगलंच व्हावं असंच वाटतं हे माहितीये मला, फक्त मला ना त्याची पद्धत नाही आवडत आहे.
म्हणजे तुझी पद्धत स्वीकारून त्यानं यात पडावं असं वाटतंय तुला? हा म्हणजे नवरा बायको होत ना आम्ही, मग आमच्यात एकमत असायला हवं की नाही? मग तू पटवून घे त्याच्याशी. पण आईजी ते बरोबर नाहीये असं वाटतंय ना मला. आणि त्यालाही तसंच वाटण्याचा हक्क आहे असं तुला नाही वाटत? नाही नाही, हक्क वगैरे असं नाही हो, पण जानवी नवरा बायको एकत्र असणं म्हणजे एक सारखे असणं असं नव्हे वाटत. त्यांचे दृष्टिकोन वेगवेगळे असू शकतात आणि पटत नसलं तरी जोडीदाराच्या दृष्टिकोनाचा आदर करणं गरजेचं असत. त्याशिवाय संसार होणारच नाही ग. पण मग त्याने असं गुपचूप बाहेर जाऊन पिंट्याला फोन करायची काय गरज होती ना? तू श्रीला सांगितलंस तू इथं माझ्याशी बोलायला आलीस? नाही नाही. का मग श्री पिंट्याशी बोलायला गेला किंवा काय बोलायला गेला हे त्यानं तुला सांगावं असं तुला का वाटत? तुझ्या नवऱ्याचं आणि पिंट्याचं नातं कसं असावं हे त्यांना ठरवू दे. उद्या श्री तुला डिक्टेट करायला लागला की आई आजीशी असंच नातं ठेव, तिच्याशी हेच बोल असंच बोल, किंवा सरुमावशीशी हे इतकं आणि एवढंच बोल, किंवा आईशी बोलायला जाताना मला सांगून जा तर चालेल तुला. पण आईजी पिंट्याने पळून जाणं हे बरोबर नाही. हे श्रीला पटवून देण्यापेक्षा पिंट्याला पटवून दे, त्याला ठरवू दे त्यानं श्री सांगतो तसं करायचं का तू सांगतेस तसं. हे बघ माणसाला बोलून पटवत बसण्यापेक्षा कृतीतून पटवून दिलं ना तर जास्त चांगलं लक्षात राहत आणि कलह टळतो. थँक्यू आईजी. अरे ती ती जाम चिडली माझ्यावर. का का काय? मला असं वाटतंय की तिला कळलंय मी तुझ्याशी बोलायला बाहेर आलो होतोय. भाऊजी म्हणजे मी तिला काहीच नाही सांगितलंय. अरे तुझी बहीण हुशार आहे बाबा. पण मग त्यात चिडण्याचं काय? तुम्ही मायाशीच बोललात ना. तुला आता नाही कळायचं, तुझं एकदा लग्न झालं ना कळेल तुला. मग मी बोलू का ताईशी? हो चालेल, बोला तुम्ही. मीटिंग मध्ये बोलू आपण आणि बाकी डिटेल्स मला मेल करा तुम्ही. हॅलो भाऊजी. अच्छा ताई आली का? हो ना. हो काय करणार. हो होय होय. मी ठेवतो. हा बाय बाय. क्लायंट शी बोलत होतास? क्लायंट? अरे मग ठेवलास कशाला, बोलायचंस ना. अग बोलून झालं. पाहिये का कोणी क्लायंट? काहीतरी काय. बायको आल्यानंतर क्लायंटचा फोन ठेवून देतोय म्हणून विचारलं. अग काहीतरी काय जानवी, आणि काय तू कुठे सकाळी सकाळी आज? हा अरे माझी पण मीटिंग होती क्लायंट बरोबर सकाळी सकाळी, खूप महत्वाची. आलेच हा. आई चहा ठेवलाय ग. अहो मी जरा पंतांकडे जाऊन येते. हा त्याच्या नाकात व्यसन घातल्याशिवाय मी काय आता गप्प राहायची नाही. बघते ना मी आता त्याची ताई नाही कशी म्हणते आणि हा पण कसा नाही म्हणतो ते बघते. आलेच मी जरा. नकोय मला नकोय, ह्याच्या डोक्यावर अक्षता पडल्याशिवाय माझा आत्मा आता शांत होणार नाही. जाऊ दे म्हणते तर ह्याचा आपलं जरा जास्तच चाललंय. मी येते पटकन त्यांच्याकडे जाऊ. बाबा ही ऐकेल असं काही दिसत नाही. ऐकलं होतं कधी तिने? पण बाबा ताई सांगते तसं. पिंट्या तू या मार्गाला जाऊ नको, ताईचा मार्ग वेगळा आहे. हो बाबा पण कदाचित तो मार्ग जास्त योग्य असेल. दोन्ही मार्गामध्ये अडथळे असणारच आहेत, त्यातला कमी अडथळ्यांचा मार्ग आपण निवडायचा. पण बाबा ताईला तरी सांगायला हवं. तिला झाला तेवढा मनस्ताप पुरे झाला. उलट आपण या सगळ्यापासून तिला आता दूर ठेवायला हवं. बाबा तिला खूप वाईट वाटेल.
ती समजून घेईल रे नंतर. माझ्यापासून नाही काही गोष्टी लपवून ठेवल्या तुम्ही, माझ्या हितासाठीच ना. तसंच आपण ताईला आता या सगळ्यापासून दूर ठेवूया, तिला मनस्ताप होऊ नये म्हणून. बरोबर चाललंय सगळं ठरल्याप्रमाणे. थँक यू बाबा. आता मागे हटू नकोस म्हणजे झालं. आणि एक लक्षात ठेव, तिच्याशी वाद घालायचा नाही. नजर डोमकावळ्याची आहे तिची, तिला कळतात गोष्टी बरोबर. आपण काही बोलायचं नाही, तिला कळूच द्यायचं नाही तर आपल्या मनामध्ये काय चाललंय ते. आता प्रत्यक्ष कृतीच. तू नको रे काळजी करू, मी आहे तुझ्या सोबत पिंट्या. थँक्यू बाबा.